महायुतीचं जागा वाटप जवळपास पूर्ण झालंय, त्यामुळे महायुतीची आज रात्री 12 वाजेपर्यंत कधीही घोषणा होणार असल्याची माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री पद शिवसेनेला देण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. निवडणुका झाल्यानंतर यासंदर्भात काय तो निर्णय होणार असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलंय. या घडीची महत्वाची बातमी ती म्हणजेच महायुतीची घोषणा आज रात्री 12 वाजेपर्यंत होणार असल्याचं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलंय. उपमुख्यमंत्री पद शिवसेनेला देण्याबाबत मात्र कोणताही निर्णय झाला नसल्याचं त्यांनी नमूद केलं. यासंदर्भात जो काही निर्णय घ्यायचा आहे तो निवडणुकांनंतरच घेण्यात येईल. मी तुम्हाला एवढं सांगितलेलं पुरेसं आहे की महायुती 100% होणार. जागा वाटप जवळजवळ पूर्ण झालेलं आहे याची अधिकृत घोषणा एका पत्रकाच्या माध्यमातून दोघेही लवकरात लवकर म्हणजे अर्ध्या तासात एक तासात, आता अगदी स्पेसिफिक म्हणायचं तर आज रात्री 12 पर्यंत होपसो करतील. पण राऊत हे शिवसेनेचे नेते आहेत, ते शेवटी त्यांच्या पक्षाबद्दल पक्षाच्या नेत्याबद्दल असं म्हणणारच, तर काही चुकीचं नाही. आणि त्यामुळे अशा प्रकारे इच्छा व्यक्त करणं हे जिवंत माणसाचं लक्षण आहे. उपमुख्यमंत्री असं काही ठरलेलं नाही. विधानसभा निवडणूक व्हायची, निकाल लागतील. तर युतीचा फॉर्म्युला कसा असेल तर तो भाजपा 146, शिवसेना 124 जागा आणि मित्रपक्ष 18 जागा. फक्त झी 24 तासकडे हे युतीचं सूत्र.